मिरज बस स्टँड रोडवरील धोकादायक गटारींचा पंचनामा करण्यात आला. धोकादायक गटारी या तात्काळ दुरुस्त न केल्यास महापालिकेवर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा ऍडव्होकेट अमित शिंदे यांनी दिलाय. या गटारीच्या कामांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असून तात्काळ दुरुस्त न केल्यास सर्व नागरिकांना घेऊन महापालिकेविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेनुसार गुन्हा दाखल करेपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट अमित शिंदे यांनी दिलाय. मिरज बस स्टँड ते मिरज रेल्वे जंक्शन रोडवर महापालिकेनं दुतर्फा गटारी बांधण्याचं काम सुरू केले. याचा पंचनामा सांगली जिल्हा सुधार समितीनं केला, परंतु या कामाची सुरुवात आणि शेवट कोठ आहे हेच समजून येत नाहीये. रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूला साधारण 50 मीटर चरी काढून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला सिमेंट काँक्रीटची चर तयार केली आहे, त्या चरीच्या कामातून सळ्या बाहेर आलेत. या चरीमध्ये मैला मिश्रित पाणी साठून मोठे डबके तयार झालेत, त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून त्यांच्या जागेमध्ये जाणं येणं मुश्किल झालंय. धोकादायक चरींमधून अनेक जण पडून जखमी झालेत. हा रस्ता रहदारीचा मुख्य रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दवाखाने, हॉटेल, दुकानं, रहिवासी क्षेत्र, त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे हातगाडेत. या सर्वांना या चरीमुळे जाण्या येण्यास धोका निर्माण झालाय. मैला मिश्रित पाणी साचून राहिल्यानं आणि ते पाणी बाहेर जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्यामुळे मैल मिश्रित पाण्याची दुर्गंधी परिसरात मोठ्या प्रमाणात पसरली आहे. या मैल मिश्रित पाण्यामध्ये डास, अळ्या तयार होत असल्याने रोगराई पसरत आहे. गटारी खोदताना पाण्याची पाईपलाईन तुटल्यानं नागरिकांना पाणी देखील मिळणं आता अवघड झालंय. सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे गटारी आणि ड्रेनेजच्या कामांचा पंचनामाची मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेचा भाग म्हणून मागच्या आठवड्यापासून ती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. कुपवाडच्या पंचनाम्यानंतर आज सांगलीच्या महापालिका क्षेत्रातल्या मिरजेच्या गटारींचा पंचनामा आज करत आहोत. मिरजच्या बस स्टँडच्या समोर मिरज बस स्टँड ते रेल्वे जंक्शन या अत्यंत रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी गटर करण्यात येत आहे. या गटरीचा सुरुवात आणि शेवट कुठं आहे माहिती नाही आहे. गटर सुरुवात आणि शेवटी न करता मध्येच दोन ठिकाणी केली आहे आणि ही करत असताना याच्यामध्ये कोण अर्धवट सोडल्यामुळं ड्रेनेजचं मैला मिश्रित पाणी आज याचा टँक झालेला आहे. याच्यापासून अत्यंत घाणेरडा वास येणं, दुर्गंधाच्या सोबतच आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. समोर दवाखाने आहेत, हॉटेल आहेत, त्याचबरोबर रस्त्यावरती खाऊ गल्लीचे गाडे आहेत. या सर्वांना याचा आरोग्याचा आणि रोगराईचा प्रश्न उद्भवतो आहे. एवढंच नाही तर येता जाताना इतक्या धोकादायक अवस्थेत आहे की इथं अनेक लोक पडून जखमी होत आहेत. आत्ताच काही वेळापूर्वी एका व्यक्ती सही लागून जखमी झालेला आहे. तर ह्या सर्व परिस्थितीचा महापालिकेने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. ही गटर कुचकामी आहे आणि ही जर तुम्हाला व्यवस्थित नियोजन नसेल तर तुम्ही केलीच कशासाठी, हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे. त्यामुळं महापालिकेने याची तात्काळ दखल घ्यावी. याचं काम सुरू न केल्यास जीवितच धोका निर्माण केल्याबद्दल महापालिकेवरती गुन्हा दाखल करण्यात येईल.